एकच भूज आहे. गरज नसते शब्दांची, गरज नसते शब्दांची. मनज जेव्हा बोलतात भेटतं जेव्हा आपलं कोणी तुमच्यासारखा रसिकृष्ट होता. प्रेम त्यालाच म्हणतात. जोरदार टाळ्या बाजू. ज्यानंतरचं गीत ऐकूया तर महमद रफी साहेब. रफी साहेबांनी केवळ हिंदी सिनेसृष्टीतच आपली कामगिरी बजावली असं नाही, तर मराठी सिनेसृष्टीतसुद्धा रफी साहेबांचं योगदान आहे. आज रफी साहेब म्हटल्यानंतर मराठी पण आणि त्यात छोटीशी मानवा हे गीत ज्यावेळेला आपल्या कानावर पडतं ना, तेव्हा सात्विक गाणं कसं असतं हे रफी साहेबांच्या आवाजातून आपल्याला कळतं. आणि त्या गाण्याचं भान अगदी मग तल्लीन व्हायला होतं, मन अगदी बेभान होऊन जातं अशी रफी साहेबांच्या गायकीची जादू. ऐकूया. सादर करण्याकरता मी विनंती करतो आहे आमचे सन्माननीय गायक चंद्रशेखर पाटील. सिनेमा नवी टोकियो 1966 साल. संगीत जय शंकर जयकिशन आणि चित्रपट जापान लव इन टोकियो. सादर करत आहेत चंद्रशेखर पाटील. जरा जोरदार टाळे उद्या. मी पुन्हा पुन्हा विनंती करेन. मी एकदा आमच्या गायकाचं सन्माननीय गायकाचं नाव घेतल्यानंतर आपणासारख्या सन्माननीय सुसंस्कृत जाणकार सुज्ञ रसिक श्रोत्यांकडून न विसरता टाळ्या आल्या पाहिजेत. शिवाय प्रवेश आणि गाणं संपल्यानंतर आपल्याकडून नक्कीच टाळ्यांची अपेक्षा आहे. कारण त्याच्या पाठीमागचं समीकरण असं आहे की पुढील प्रयोगात सातवाचा भाग्यशाली प्रयोग होईल त्यावेळेला ताकदीनं याही पैकी अनेक कलाकार आपल्या भेटीस असतील आणि आपली स्वरांची स्वरसुमनांजली खास आपणाकरता सादर करतील. जरा पुन्हा एक वार टाळ्या चंद्रशेखर पाटील सर.
आपल्या गायकीतून भाव देण्याचं काम त्या त्या गायकानं करायला पाहिजे. आता तुम्ही नुकतंच जे गीत सादर करणारे आमचे गायक चंद्रशेखर पाटील त्यांचंही गाणं पाहिलं तर आपल्याला कळेल की त्यांची देहबोली जी त्या गाण्याला समर्पक होती की नाही, आणि होती तर जरा जोरदार टाळ्या पुन्हा आल्या. त्या बाबतीत धन्यवाद. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की याचा भाग्यशाली 6वा प्रयोग आहे, 7वा प्रयोग पुन्हा सादर होणार आहे, परंतु या 5 प्रयोगाच्या दरम्यान मी कधी कधी असा विषय आणि विचार पण केला की नितीन सर असोत, सुनील सर असोत, प्रमोद सर असोत, या तिघांना जमतं कसं? की हे आमच्या सारे गुरुकुलातील सदस्य आहेत, आमचे सारे गायक कलाकार गायिका आहेत, तर ह्या प्रत्येकांच्या देहबोलीनुसार ते प्रत्येकाला गाणं त्याच्याकडून सादर करून घेतात, त्याची साधना करून घेतात, की आपल्या मनाप्रमाणे गाणी त्यांना देतात, की गायक मंडळी आपल्या मनाप्रमाणे गाणी सादर करतात? मला हा प्रश्न पडलेला आहे. प्रश्न म्हणजे नेमकं कोडा आहे, आणि ह्या कोड्याचं उत्तर आत्तापर्यंत मला कधीही मिळालेलं नाही. मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, मला वाटतं हा योग उचित आहे, आणि त्यामुळे मी विनंती करेन सूर आणि ताल सोबत लय त्यांची साधना त्यांच्याकडून करून घेणारे सन्माननीय कलावंत निर्माण करणारा चालता बोलता कारखाना अर्थात नितीन आंबेडकर सरांना विनंती करतो, सर कृपया आपण मंचावर निमंत्रित आहोत. नितीन सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नितीन सर मी आपल्याला बोलतं करणार आहे कारण जाणकार रसिक श्रोते आहेत आणि अनेक समीक्षक आलेले आहेत, अनेक मान्यवर आलेले आहेत, आणि त्या दरम्यान मी हा प्रश्न जो मला भेडसावतो आहे तो इतरांनासुद्धा भेडसावत असणार की नुकतं चंद्रशेखर पाटील यांनी गाणं सादर केलं त्या गाण्याचा आवाज की ढब
शिवाय गाण्यातले शब्द आणि ते गाणं आणि ते गाणं सादर करताना त्यांनी आपल्या वयाचं भान लक्षातच घेतलं नाही. हे सारं पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांना त्यांनी गाणं निवडलं की गाणं तुम्ही त्यांना निवडून दिलं. सर्वप्रथम मी या ठिकाणी आत्ताचे गीत आपल्यासमोर सादर केलं ते आमचे चंद्रशेखर पाटील सगळ्यात ज्युनियर आमचे गायक कलाकार त्यांचं वय जवळजवळ मला वाटतं 70 आता जवळ आली ना. वय किती आपलं? 70. बरोबर. शून्य ऐकून गेला तर 7 वर्षाच्या मुलाला सुद्धा लाजवेल इतकं चपळ अभिनय गाताना आणि खरोखर गायकीमध्ये सुद्धा इतकी छान म्हणजे गायकी. मला जो कामतेकरांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की जवळजवळ 1 वर्ष झालं 1.5 वर्ष झालं किंवा 5-6 महिने झाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक स्टुडंटच्या गायकीचा अंदाज येतो. त्यांचा गळा कुठपर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यांचा आवाज कशा प्रकारचा आहे, कोणाचा आवाज सॉफ्ट आहे, कोणाचा हार्श आहे, कोणाचा थोडासा बेस आहे आवाजामध्ये, थोडासा वजन आहे किंवा कोणाचा आवाज किती बारीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर त्यांना कुठली गाणी द्यायची हे साधारणपणे मला म्हणजे थोडंफार कळतं आणि परमेश्वराने मला ती देणगी दिलेली आहे, ती तो सेन्स दिलेला आहे, त्यासाठी परमेश्वराचे खूप खूप आभार मानेन. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो एक गुरु म्हणून या सर्व स्टुडंटकडनं मला जो काय मान सन्मान मिळतो कारण हे कलाकार घडवायचं जे पूर्ण मला खरोखर वरदान मिळालेलं आहे त्या परमेश्वराचा मी खूप खूप आभारी आहे. पुढच्या जन्मी मी कोण असेल काय असेल मला माहिती नाही, परंतु हा जन्म माझा एक गुरु म्हणून खरोखर सार्थक झाला. या सगळ्या स्टुडंटना आम्ही त्याचं क्रेडिट देईन कारण मी जे काय त्यांना टिप्स दिलेले आहेत, जे काय मार्गदर्शन दिलेलं आहे ते अगदी मनापासून ते ऐकतात आणि त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट किंवा त्यांच्यामध्ये गाण्यामध्ये ती प्रगती ते करण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न करतात, त्याचंच हे फळ आहे जे आतासमोर आपल्यासमोर त्यांनी गाणं सादर केलं. खरोखर ह्या कलाकार घडवा अभियानांतर्गत सुनील मांजरेकर याची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेला मी एक दुजोरा दिला. त्यानंतर आम्हाला प्रमोद तोंडुळकर हे सर भेटले आणि आम्ही तिघांनी म्हणून या त्रिकुटाने काहीतरी नवीन करायचं आणि खरोखर कलाकार म्हणून खरोखर मनापासून कलाकार कसा घडवायचा, त्यांच्या आवाजातील सूर ताल ह्या गोष्टी तर त्यांच्याकडनं बरोबर करून घ्यायच्या, पण त्याही व्यतिरिक्त त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आमच्या क्लासमध्ये मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की सूर तालाच्या पलीकडे ज्या काही गाण्यातल्या जागा हरकती आलाप किंवा ज्या काही मुरक्या आपण म्हणतो किंवा गाण्यातले जे भाव, एखादं गाणं सॅड दुःखी असेल तर तो सॅडनेस ते दुःखी तो जो आहे फील आहे तो तुमच्या गाण्यातून आणि तुमच्या सादरीकरणातून आणि तुमच्या आवाजातून तो रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांनी गाणं ऐकल्यानंतर वा क्या वाद आहे अशी अगदी सहज दाद आली पाहिजे, इतपत त्यांची तयारी व्हावी हा आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो. अगदी वेळप्रसंगी आमच्या घरच्या काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आम्ही बाजूला ठेवून त्यांना आटोकाट घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमचे हे सगळे स्टुडंट खरोखर सुजाण आहेत, जाणकार आहेत बऱ्यापैकी आणि आमचं विशेष करून म्हणजे आमच्या सगळ्या सूचना पाळतात आणि त्याच्यावरती मेहनत करून खरोखर आपण कलाकार म्हणून घडायला पाहिजे आणि समाजासमोर एक परिपूर्ण कलाकार कसा असावा आणि आपल्यानंतर आपण इतर कलाकारांना कसं घडवायला पाहिजे हे सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. तर तुम्ही कलाकार म्हणून घडा आणि इतरांनासुद्धा कलाकार म्हणून घडवा हेच आमचं म्हणजे वसा आहे आणि तो आम्ही वसा घेतला आहे. आणि अगदी मी वचन देतो आज या मंचावरती या पवित्र ठिकाणी उभं राहून की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मीच काय, सुनील मांजरेकर काय, प्रमोद तोंडुळकर काय, आम्ही तिघही तो वसा पुरेपूर अगदी चालवणार. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत गाणं शिकवणं हेच आमचं ध्येय असेल आणि दुसरं काहीच नसेल असं मी कबूल करतो. धन्यवाद कामतेकर साहेब, आपण माझ्याबद्दल जे काय चांगलं बोललात आणि ओळख करून दिलीत. खरोखर मी खूप लहान कलाकार आहे, एक प्रयत्न करतो आहे कलाकार म्हणून घडवण्याचा, मी स्वतःच अजून घडतो आहे. खरं तर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा घडत असता किंवा कुठेही तुमची एक मर्यादा नसते की मी इथे आलो आता संपलं सगळं, आता यापुढे मला काही शिकायची गरज नाही. काही लोकांच्या डोक्यामध्ये ती हवा असते किंवा असा तो गैरसमज असतो की मी मला सगळं येतं असं कोणी म्हणू शकत नाही, कोणी म्हणू पण नाही. मोठे मोठे दिग्गज कलाकारसुद्धा सुरेश वाडकरांच्या तोडून मी बऱ्याच वेळा ऐकलं आहे की नवीन संगीतकार एखादा असेल 20-25 वर्षाचा, आज त्यांचं वय 60 पुढे आहे, परंतु त्या संगीतकाराकडे पहिलं गाणं जेव्हा गातात भाई बहुत छोटा आदमी हो संभाल के लेना, तर एवढ्या मोठ्या गायक कलाकाराकडनं हा असं ऐकू येणं म्हणजे त्या कलाकाराचा मोठेपणा खरोखर दिसतो आणि तो मोठेपणा आपण लक्षात घेऊन आपणसुद्धा कलाकार म्हणून असंच राहायला पाहिजे, नम्र असायला पाहिजे. इथे तुम्ही उंचीच्या शिखरावरती पोचा परंतु तुमचे पाय हे नेहमी जमिनीवर असायला पाहिजेत आणि जेव्हा आपण एखादी प्रगतीचा शिखर चढतो त्यावेळेला तुम्ही नतमस्तक होऊनच ते शिखर पार करू शकता, नाहीतर असं एकदम छातीपुढे काढून चाललात
की अगदी पाठीमागे तुम्ही पडला हे अगदी 100% आहे. त्याचं कारण म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून अतिशय नम्र राहा आणि इतरांना सुद्धा असंच सांगा आणि असंच घडवा. आम्ही तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते तुम्ही इतरांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच.